नमस्कार मैत्रिणींनो, आपली सकिया चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण भात राहिलेला आहे त्यासाठी आपण फ्राईड राईस बनवणार आहे। त्यासाठी कढई ठेवली मी गरम करायला, भाज्या पण कापून घेतलेल्या आहेत, कोबी, शिमला मिरची आणि गाजर काप असं कढईत पांगून तेल घालायचं थोडंसं, म्हणजे चिकटत नाही भात बीत। तुमच्याकडे नॉनस्टिकची कढई असली तर नॉनस्टिकच्या कढईमध्ये करा। आता तेल गरम झालेलं आहे थोडं, त्यामध्ये लसूण अद्रक टाकून घेऊया। एवढं हे लसूण अद्रकची पेस्ट आहे। जास्त लाल नाही होऊन द्यायचा लसूण अद्रक आपल्याला। असा थोडासा रंग चेंज झाला पाहिजे, त्यामध्ये आपण कोबी टाकून घेऊया। आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे। थोडस फ्राय करून घेऊया। लगेच यामध्ये शिमला मिरची घालूया। त्यामध्ये गाजर केलेलं कट असं ते घालून घेऊया। छोटं काढून घ्या। आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत, थोड्या शिजवायच्या, म्हणजे शिजवायच्या पण नाही, कच्च्या राहायला पाहिजे ना थोड्या। आता फक्त फ्लेवर भातामध्ये उरला पाहिजे आपला। त्यामध्ये हा भात टाकून घेऊया आता आपण। आपण सोया सॉस घालूया। दोन चमचे घातलेले आहे। आता रेड चिली सॉस घालूया। म्हणजे काळी मिरी पावडर टाकूया थोडी। यामध्ये आपण शेजवान चटणी घालूया, थोडी वरण घालायची। आणि खूप कमी साहित्यात बनवलेलं आहे मी भात। हा आपल्या घरामध्ये जेवढं असतं तेवढंच त्याच्या साहित्यामध्येच बनवलेलं आहे। झाला आपला फ्राईड राईस बनून। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।